नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्टेट ऑफ महाराष्ट्र बी एम एस प्रोसेस आणि आयुष जे आहे ए डबल एट ट्रिपल सी यावरती जी प्रोसेस चालू होणार आहे या प्रोसेसमध्ये डिफरन्स काय येतं आणि यांची कुणावरती कशा कशाप्रकारे असणार आहे याबद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे त्या अगोदर मी सर्वांना सांगू इच्छितो की काही मुलांना थोडंसं या ठिकाणी ठिकाणी मराठी लँग्वेज किंवा बऱ्याच मुलं आपले अदर्स स्टेटचे या ठिकाणी व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांना मराठी लँग्वेजचा प्रॉब्लेम येत आहे तर आपण किशोर कारसेकर या नावाने टोटल हिंदी सेपरेट चॅनल काढलेलं आहे त्याच्यावरती पूर्ण आपण माहिती हिंदीमध्ये देत आहोत ठीक आहे तर मेन कॉन्टेंटकडे ओळूयात आपण की या ठिकाणी बी एम एस प्रोसेस आणि बी एम एस आयुष प्रोसेस यातला आपल्याला डिफरंट जाणून घ्यायचं आहे तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की कुठले मुलं या ठिकाणी इलिजिबल आहेत आणि कुठले मुलं या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात तर मी सर्वांना सांगतो ज्याही विद्यार्थी जेवढेही विद्यार्थी या ठिकाणी नीटसाठी इलिजिबल आहेत ते सर्व विद्यार्थी आयुष प्रोसेस अंतर्गत पार्टिसिपेट करू शकतात ठीक आहे काहीच अडचण नाही आहे याच्यात काही विद्यार्थ्यांना आणखी कन्फ्युजन झाले की आम्ही स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन केलं तर आम्ही आयुष्यासाठी पण इलिजिबल आहोत का सर्वात पहिला प्रश्न पडलेला कारण विद्यार्थी असं समजत आहेत आपण महाराष्ट्रा प्रोसेसचं रजिस्ट्रेशन केलं म्हणजे आपण जेवढेही बी एम एस प्रोसेस होणार त्यासाठी आपण इलिजिबल आहोत पण तसं नाही या ठिकाणी कारण स्टेट ऑफ महाराष्ट्र फॉर एटी फाय पर्सेंट जो कोटा आहे हा टोटली सेपरेटली महा ई टी सेल थ्रू फिलअप केला जाणार आहे किंवा महा सी ई टी सेल अंतर्गत हे येतं आणि ए डबल ट्रिपल सी अंतर्गत तुमचा बी एम एस आयुष कोर्सचा क्रुप कोटा या ठिकाणी फिलअप करून घेतला जाणार आहे ठीक आहे हे झालं तुम्हाला वेगवेगळ्या प्रोसेस आणि वेगवेगळ्या जे आहेत या ठिकाणी संस्था या ठिकाणी स्वतः राबवणार आहेत किंवा प्रोसेस करून घेणार आहेत आता नेक्स्ट प्रश्न आहे की स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये कुठले कॉलेज येतात आणि आयुष अंतर्गत कुठले कॉलेजेस येतात बरोबर आहे कारण मुलांना हाही प्रश्न पडलेला आहे की आपल्याला नेमकं एक्झॅक्टली प्रोसेसमध्ये कुठला राहायचं आहे ठीक आहे तरी जर आपण स्टेट ऑफ महाराष्ट्राचा विचार केला फॉर एटी फाय पर्सेंट कोट्यासाठी तर या ठिकाणी आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज महाराष्ट्रात जेवढे आहेत तेवढे त्यानंतर महाराष्ट्रात गव्हर्मेंट ॲडेड किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणू शकतात आणि त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज एवढ्या संपूर्ण कॉलेजची प्रोसेस हे स्टे स्टेट ऑफ महाराष्ट्रा एटी फाय पर्सेंट कोट्यासाठी होणार आहे आणि आयुष्यांतर्गत अंतर्गत कुठली प्रोसेस होणार आहे या ठिकाणी जेवढेही महाराष्ट्रातले गव्हर्मेंट कॉलेज आहेत सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहेत ह्या सर्व कॉलेजची प्रोसेस ॲज वेल ॲज आपल्या भारतामध्ये जेवढेही गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहेत या सर्व कॉलेजची प्रोसेस आयुष अंतर्गत होणार आहे समजलं कारण विद्यार्थी इथं कन्फ्युज जास्त दिसलंय मला की नेमकं एक्झॅक्टली पार्टिसिपेट कॉलेज कुठलं येतं हे मध्ये हे विद्यार्थी थोडंसं कन्फ्युजन जाणवलं त्याबद्दल मी हे मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो आहे ठीक आहे तर दोन हजार वीस पर्यंत जर पाहायला गेलं सॉरी एकोणीसपर्यंत जर पाहायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी अंतर्गत गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट ॲज वेल एज प्रायव्हेट हे कॉलेजेस येत होते ठीक आहे पण जर तुम्ही दोन हजार वीस आणि या जर प्रोसेसचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी तुम्हाला गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचे जे बी एम एस कॉलेज आहेत किंवा डीम्ड जे कॉलेजेस आहेत बी एम एसचे हे सर्व कॉलेजेस या ठिकाणी पार्टिसिपेट करत आहेत ठीक आहे थी, तर विद्यार्थ्यांना ज्याही मुलांना आयुष अंतर्गत रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते सेपरेटली एकोणतीस म्हणजे आजपासनं ते एक फेब्रुवारीपर्यंत करू शकतात या थी, ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला खूप ड्युरेशन कमी दिलेलं आहे मी वन डे कमी सांगत आहे कारण लास्ट डेला या ठिकाणी बऱ्याच वेळेस असं पाहण्यात आलेलं आहे की साईड एरर बरेच जास्त येतात थी, ठीक आहे तरी या अंतर्गत तुम्ही न्यूली फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतात महाराष्ट्र प्रोसेस आणि आयुष प्रोसेसचा रजिस्ट्रेशनचा काही संबंध नाही आहे यांच्या वेगळ्या लिस्ट लागणार आहेत महाराष्ट्राच्या वेगळ्या लिस्ट लागणार आहेत त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेन की कुठले मुलं या ठिकाणी अलाउड झाल्यानंतर कुठल्या प्रोसेसमधून बाहेर होऊ शकतात ठीक आहे पण त्या अगोदर आपण फक्त क्लिअर करत आहोत की बी एम एस महाराष्ट्र आणि आयुष प्रोसेस अंतर्गत विद्यार्थ्याचं थोडे जे कन्फ्युजन आहे ते क्लिअर करतात दुसऱ्या काही क्वेश्चन येते मुलांचा की सर मी ज जे आता आलेत त्यामध्ये सांगतो सर मी ज जर आयुष प्रोसेसमध्ये जर फॉर्म फिलिंग केली तर महाराष्ट्र प्रोसेसमध्ये इलिजिबल असेल का तर तुम्ही फॉर्म फिलिंग जरी केली असेल आणि आयुष प्रो प्रोसेस आणि महाराष्ट्र प्रोसेसमध्ये तर दोन्ही ठिकाणी तुम्ही इलिजिबल आहेत एलिजिबिलिटी क्रायटेरिया दो काय आहे तुमचं जे नीटचा मिनिमम क्रायटेरिया आहे तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आयुष प्रोसेसमध्ये जर मी पार्टिसिपेट नाही केलं तर महाराष्ट्र प्रोसेससाठी मी इलिजिबल आहात काही संबंध नाही आहे तुम्ही इकडं जरी पार्टिसिपेट केलं आणि दोन्ही ठिकाणी जर पार्टिसिपेट केलं असेल तरी कुठून डिस इल क होणार नाही हे शुअर तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे ठीक आहे तर या एक थोडेफार जे क्वेश्चन्स आले ते विद्यार्थ्याचे मी क्लिअर केलेले आहेत त्या ठिकाणी तर सर्वात आणखी काय प्रश्न आहेत विद्यार्थ्याचे ते ते पण मी तुम्हाला थोडंसं सा सांगण्याचा प्रयत्न करेन कारण विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होत आहे की जर माझी अलॉटमेंट स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये नाही झाली तर आयुष्यमध्ये होईल का सर्वात महत्त्वाचं कारण ऑल इंडिया काउन्सलिंग प्रोसेस आहे सर्वात मोठा प्रश्न कारण पार्टिसिपेट कोणी करा विद्यार्थ्यांनी ते सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे तर लास्ट इयर पाहायला गेलं तर तीनशे पन्नासपर्यंत या ठिकाणी किंवा तीनशे पासष्टच्या जवळपास कट ऑफ आलेला पाहिलेला आहे या ठिकाणी पण या ठिकाणी गेल्या वर्षी गव्हर्मेंटनं सीट सिलेंडर केल्या होत्या पण यावर्षी आयुष्यांतर्गत जी प्रोसेस होत आहे या सीट गव्हर्मेंट या सेंट्रल गव्हर्मेंट या ठिकाणी स्टेट गव्हर्मेंटला सबमिट करणार नाही कारण जेवढेही सीट आहेत ते त्यांच्या लेवलवरती त्यांनी फिलअप करून घेणार आहेत त्यामुळं कदाचित यावर्षी आयुष्यांतर्गत थोडासा कट ऑफ कमी यायचे चान्सेस आहेत आणि स्टेट ऑफ ते जे कॉ कॉलेजेस आहेत यांचा कट ऑफ थोडासा वाढायचेही या ठिकाणी चान्सेस आहेत बरोबर आहे आणि बऱ्याच मुलांचा आणखी एक कन्फ्युजन आहे की स्टेट ऑफ महाराष्ट्रासाठी बी एम एसाठी वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागेल का तुम्हाला काहीच आवश्यकता नाही आहे तुमचं जे फर्स्ट रजिस्ट्रेश स्टेशन आहे हे रजिस्ट्रेशन तुमच्या एम बी बी एस पासनं ते पूर्ण नर्सिंग बी पी टी बी पी ए टी एच या सर्व कोर्सेससाठी आहे त्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येक वेळेस काही वेगळं रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही आहे हां पण जे मुलं आयुष कोर्ससाठी या ठिकाणी पार्टिसिपेट करत आहेत फॉर फिफ्टीन पर्सेंट सीटसाठी तर या मुलांना टोटली वेगळं रजिस्ट्रेशन त्याची वेगळी काउन्सलिंग फीस आहे आणि वेगळं तुम्हाला या ठिकाणी जेही प्रोसेस आहे त्या ठिकाणी करायच्या आहेत या दोन्हीची सिमिलॅरिटी काहीच नाही आहे म्हणजे याच्यात पार्टिसिपेट झालो याच्यात चॉईस फिलअपिंग केली म्हणजे ऑल इंडियासाठी आली असं नाही आहे हे विद्यार्थ्यांनी क्लिअर करून घेणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे अजूनही काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन आणि आपल्या न्यू लिंक दे ही तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जेही या ठिकाणी टॉप बी एम एस टॉप प्रायवेट बी एम एस या संपूर्ण कॉलेजची माहिती आपण वन बाय वन या ठिकाणी घेणार आहोत ठीक आहे थँक्यू